ये है कि चौथा नक्शा जब भारत सरकार के सामने आएगा कहाँ तक बजट देने की आवश्यकता है, कहाँ तक केंद्र सरकार से बजट की आवश्यकता है, ये चौथा नक्शा जब आएगा इसके बाद भारत सरकार के साथ बातचीत करनी होगी, मुख्यमंत्री वो करेंगे और हम जो पार्लियामेंट के सदस्य हैं इसे बजट करने के लिए उनको सहयोग देंगे या जो कोई यहाँ से बाहर से चुनते हुए कागजात है पार्लियामेंट्री वही कौन से भी पार्टी के हो वो पूर्ति पार्टी का स्रोत बनने न रखते हुए हम मिलकर यहाँ भारत सरकार की मदद कैसे मिलेगी इस पर ध्यान देगी। भाजपा सिंचा एक गिरा असंत फोन होता कि मी येणार आहे आणि आपल्याला भेटायचं होतं कदाचित सूचन भेटतो काही प्रमाणात शक्य आहे। आता मला माझ्या कारणा अशी गोष्ट झाली की ज्या गावात सगळ्यात जास्त नुकसान झालं ते आता त्या ठिकाणी एक प्रस्ताव आला की पार्लियामेंटचे एक सभासद संभाजी राजे सोलापूर आपलं कोल्हापूरचे छत्र होते त्यांनी असं सांगितलं की त्यांची एक जमीन आहे त्यांच्या छत्री ती द्यायला ती तयार आहे या कामाच्यासाठी चांगली गोष्ट आहे पण ती जमीन माहिती घेतली तर तयापासून 20 महिला होते। माझा अनेक वर्षाचा अनुभव आहे की लोक इतक्या लांब शिवसेना तयार होत नाही आणि त्याचं महत्त्वाचं कारण गावच्या जवळ त्यांची शिरकी उजवीचं साधन असतं ते सोडून 20 महिला जायला सहसा त्यांची तयारी होत नाही त्यामुळं राज्य सरकारला हाच विचार करावा लागेल की जिथं नुकसान झालं आहे त्याच्या जवळपास कुठे जागा आहे का ती जागा बघून त्या ठिकाणी व्यवस्था करता येईल। ज्या वेळेला लातूरचा भूकंप झाला त्यावेळेला नवीन गावथान उभं करण्यासाठी गावाच्या जवळ साधारणतः 1 किलोमीटरच्या आसपास या जागा आम्ही शोधल्या त्या लोकांनी पसंत केल्या आणि त्या ठिकाणी काही 80,000 पेक्षा जास्त घर आम्ही बांधू शकतो। त्यामुळे हवे खुशी आहे कोणी भी महाराष्ट्रातील कोणी भी व्यक्ती नॅशनल हेल्थवर नेतृत्व करण्याची जे आगे जाते हे लोकांचं समर्थन त्यांचं आम्ही तुम्हाला सांगायचं आता या पुलाच्या बाहेर जाऊ नका जब कोई भी गाँव का पुनर्सन करने की नौबत आती है तो बहुत समस्या आती है क्योंकि लोगों को अपना गाँव अपना घर अपनी जमीन अपनी खेती बाड़ी छोड़कर जाने की उनकी तैयारी बिल्कुल रहती है। शुरू में लोग बोलते हैं बाद में ना बोलते हैं इसलिए ये समस्या आएगी मगर लोकल लीडरशिप है इनकी मदद लेकर लोगों को कॉन्फिडेंस में लेके उस रास्ता निकलना होगा और अच्छा पूर्वाभास हो जाएगा इस पर ध्यान देना। सारी वस्तु जो लोग रेटिंग हो रहे हैं तीन लोग लोग घीत नसत त्यांना रेटिंग होते होते त्यामुळे त्याची काही चिंता करू नका जनतेत त्याचा काही फायदा होत नाही। लोक असं म्हणतात की आज माणसं दुखण्याची दुःख कर तुमचा वेटिंग पिरियडची तुम्हाला जी चिंता आहे त्याची चिंता आम्हाला नाही। जब वहाँ पानी होता है बाढ़ आती है तब लोगों को बचाना इसको प्रायोरिटी देनी चाहिए या जैसे आज हम मदद वहाँ भेजना चाहते हैं वो करें इसमें प्रायोरिटी जिसकी है इससे वहाँ की लोकल एजेंसी पॉलिटिकल लीडर और स्टेट गवर्नमेंट सभी ने मिलकर काम किया है इसमें किसी से जब करना ठीक नहीं ये आपत्ति है इस आपत्ति से लोगों को कैसे बचा सकते हैं इस पर ध्यान देना इसकी आवश्यकता है। थैंक यू।